আজি তো মন লাও তো করিও তো কই কি ভাই আওয়াজ লো ভাই মুম্বাইলা গাড়ি ভরলি আতা নাগপুরলা নিয়েছি বর গাওয়াত লাভলি গাড়ি বর পণ দোন দিবসাত পার কাল মন্টল গেলে খুরু হ্যাঁ যা ঘরাত যা ফ্রেশ হো জেবন কর বর বর তো জেবলি গা হো জেবলি যা বর করতো আঙ্গুল মগ হো হো अगर राहू देते माणूस बाहेर गेल्यावर तू लगेच विसरून जाती. मी विसरली? तुम्हाला आठवण येते का माझी? तुम्ही तर साधा फोन पण करत नाही. बायको काय करते काय नाही थोडं पण नाही येत ना मनात. अग खरंच खूप आठवण येते तुझी, पण काय करणार, गाडी चालवावी लागती, जास्त रनिंग तोडावं लागतं, सगळं टेन्शन असतंय. पण 2 दिवसाला येतोच ना घरी मी. 2 दिवसाला इथून तुम्ही गेल्यानंतर ना तुम्ही येईस तोवर एक एक दिवस मला वर्षासारखा वाटत. अगं पण आता बाहेर जावंच लागल ना. बरोबर आहे, पण हे गाडीचा धंदा सोडून आपण दुसरं काही नाही करू शकत का? नाही अजिबात नाही. अगं गाडी म्हणजे माझी जान आहे, आणि गाडीनंच आपल्याला जगवलं इतके दिवस. गाडी म्हणजे लक्ष्मी आहे, आणि हे बघ गाडी सोडून ये ना, मी दुसरा धंदाच नाही करू शकत. तुम्ही असं लांब लांब जाता ना माझा जीव तुटतो इकडे. खरंच? अरे सुहास काय करतो घरात? आंघोळ करून जेवण करून घे. हा करतो आंघोळ आई. बरं मी आंघोळ करतो, जेवण करू मग पिशवी ठेव. चला येऊ का? अगं येतो ना 2 दिवसात, तोंड पाडायला काय झालं बरं? आईची काळजी घ्या. येतो मग लवकर. हो येतो. अरे सुहास कुठे निघालास? गाडी खाली करायला. अरे ते ड्रायव्हर लोकांसाठी बातमी आली होती, तू वाचली का ती? अरे ते 2 दिवसापूर्वी आली ती, तू आज वाचली का? अरे कोणती बातमी? ते ड्रायव्हर लोकांकडून काय झालं ना, 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाचा कारावास. काय बाळा नको जात जाऊ अशी गाडी घेऊन, जेवायला घर लागतो रे. अग आई गाडी सोडून कसं जमल सांग बर. हा गाडी जर सोडली तर पैसा कुठून येणार आणि घर कसं चालणार? ह्या लोकांना काय माहिती आहे ड्रायव्हरची परिस्थिती? हा आम्ही 8-8 दिवस बायका आईबाप सोडून राहतोय, रात्रंदिवस काम करतोय. हा यांना काय जात आहे सावलीत बसून नियम काढायला? हे बघ सुहास, मला पण वाटतं तू गाडी धंदा सोडावा आणि ना काहीतरी काम धंदा पावा. गाडी सोडून कसं जमल सांग बरं. होय सगळ्या ड्रायव्हरने जर असा विचार केला तर आपल्या देशाचं काय होणार? त्या नियम काढणाऱ्याला म्हणावं तुम्ही 400-500 किलोमीटर चालून दाखवा, मग कळन किती त्रास होतो ते. अरे पण तुझं सगळं खरं आहे, उद्या जर काही झालं तर गरीब आईबापांनी काय करायचं? हे त्यांना नको कळायला, नियम काढणाऱ्याला. हे बघा आपण भांडण करून काही होणार नाहीये, मला जावंच लागेल. येतो मी. सावकाश जा रे बाळा, जाऊ दे तो नाही ऐकायचा. ड्रायव्हर लोकांसाठी तरी काहीतरी सरकार नियम काढाय पाहिजे ना. खरंय ना, पण काय करायचं? जाऊ द्या येतो मी. हा ये चला नका काळजी करू.